महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। उपसरपंच ते प्रभारी सरपंच हा माझा प्रवास बांद्यातील जनतेने पाहिलेला आहे। माझी कामं करण्याची पद्धत, समाज उपयोगी कामं, भाजपनं केलेली विकास कामं, या सर्व कामांची जमीनची बाजू हाच माझा विजय असल्याचं प्रतिपादन सरपंच पदाचे उमेदवार अक्रम खान यांनी केलंय। या बांदा ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे। मी एवढं सांगू इच्छितो की विरोधकांकडे विकासाचा कुठचा मुद्दाच नाही आहे। ते आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत। तर आमचे सहकारी मित्र आणि आम्ही एक बांद्याचं विजन ठरवलेलं आहे। बरेचसे प्रकल्प, बरेचसे प्रोजेक्ट आम्ही वेगवेगळे ठरवलेले आहेत आणि ते आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत। या व्यतिरिक्त जे विरोधक आहेत त्या विरोधकांकडे कुठचाही विकासाचा मुद्दा नाही आहे। विकासाचा मुद्दा बाजूला सोडून कुठेही दुसऱ्या विषयाकडे भरभटत चाललेले आहेत। आणि आज त्या मी आज 2 वर्ष उपसरपंच म्हणून कार्यरत आहे बांदा गावाचा। बांदा गावात मला सर्व लोकांचं भरभरून प्रेम मिळत आहे आणि त्यांच्या या प्रेमापोटीच ही निवडणूक आम्ही नक्कीच भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही नक्कीच जिंकू अशी मला माझ्या बांदेश्वरची इच्छा आहे आणि होणार आहे। कारण बांदेश्वर देव बांदेश्वरच्या कर्मभूमीत आम्ही आज काम करत असताना आम्ही कुठचाही विचार करत नाही, फक्त विकास हेच ध्येय आम्ही डोळ्यासमोर ठेवून बांदा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अशीच इच्छा अगर बांदेश्वरची असेल तर नक्कीच आम्ही या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि या पक्षाचा आम्ही नक्कीच विजय स्थापन करू एवढं सांगतो। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।